हॅलो स्टुडंट्स, मी सुमित जुनगरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या क्लासमध्ये. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन बघितलं होतं आणि त्याचा कन्सेप्ट बघितला होता. ठीक आहे, सोबतच आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शनसाठी कोणकोणत्या मेथड्स वापरतो हे बघितलं होतं. ठीक आहे, तर आजच्या क्लासमध्ये आपण त्या मेथड्स समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. मेथड्स ऑफ इंटरनल रिकंस्ट्रक्शन ऑफ कंपनीज. ठीक है, तर पहली मेथड होती रिडक्शन ऑफ शेयर कैपिटल. ठीक है, यामध्ये कंपनी दोन पद्धतीचा वापर करून त्यांचा शेयर कैपिटल जो आहे, ठीक आहे, भाग भांडवल जे आहे ते काय करू शकते, कमी करू शकते. ठीक आहे, तर पहिला आहे ओनली पेड अप व्हॅल्यू. ठीक आहे, पेड अप व्हॅल्यू. आणि दुसरा आहे बोथ फेस व्हॅल्यू अँड पेड अप व्हॅल्यू. ठीक आहे, कंपनी काय करते की या दोन पद्धतीने काय करू शकते, त्याचा शेअर कॅपिटल जो आहे तो रिड्यूस करू शकते, कमी करू शकते. ठीक आहे, तर पहिले आपण पेड अप व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय ते बघू. ठीक आहे, तर शेअरची फेस व्हॅल्यू, ठीक आहे, शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे काय की शेअरची ॲक्च्युअल कॉस्ट. ठीक आहे, जी आपल्या शेअर सर्टिफिकेटवर किंवा मग त्याच्या कंपनीच्या बुक्समध्ये जी नमूद असते. ठीक आहे, असं बघा, शेअरची 10,000 शेअर्स आहेत, ठीक आहे, आपले ॲट द रेट ऑफ 10 इच. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे 10 आहे, हा जो 10 आहे, ही काय झाली शेअरची फेस व्हॅल्यू. ठीक आहे, याला काय म्हणू आपण शेअरची फेस व्हॅल्यू. जसं आपली 100 रुपयाची नोट आहे, ठीक आहे, त्याच्यावर लिहिलेलं असते 100. ठीक आहे, काय असते, 100 लिहिलेलं असते, हो की नाही. तर ती जी 100 आहे, तो जो 100 आहे तो काय म्हणू आपण त्या नोटेचा फेस व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे काय की ते जे 100 आहे, ती 100ची नोट आहे, ते काय करेल, 100 रुपये एवढंच काम करेल. ठीक आहे, तसंच काय आहे की हे 10 शेअर्स, ठीक आहे, सॉरी, 10 रुपये पर शेअर, म्हणजे काय, 1,000 जे शेअर्स आहे हे त्यांची व्हॅल्यू काय आहे, 1,000 शेअर्सची फेस व्हॅल्यू काय आहे, 10 रुपये. ठीक आहे, प्रत्येकी 10 रुपये. ठीक आहे, म्हणजे हे जे 1,000 शेअर्स आहे ते प्रत्येकी 10 रुपये, म्हणजे किती येईल, शेअर कॅपिटल 10,000. ठीक आहे, हा काय झाला आपला शेअर कॅपिटल. ठीक आहे, 10,000 काय झाला आपला शेअर कॅपिटल. ठीक आहे, तर पेड अप व्हॅल्यू म्हणजे काय की आता ही जी फेस व्हॅल्यू आहे, ठीक आहे, आता जेव्हा कंपनी शेअर इश्यू करते, ठीक आहे, तर शेअर इश्यू करताना कंपनी काय करी काय केला की पहिले 6 रुपये, 6 रुपये ॲप्लिकेशन फीज म्हणून मागून घेतले तुमच्याकडून. ठीक आहे, नंतर मग काय केलं की 2 रुपये मागवले, ठीक आहे, आफ्टर इशू. ठीक आहे, आफ्टर इशू म्हणजे काय की
जेव्हा तुम्हाला इश्यू केले गेले शेअर्स, त्याच्यानंतर काय केलं की आफ्टर इशू, ठीक आहे, कंपनीने काय मागितलं, 2 रुपये, ठीक आहे. हे जे आहे टोटल किती झाले, 7 × 2 = 8, ठीक आहे. हा जो 8 रुपये आहे हा काय झाला तुमचा शेअरचा पेड अप व्हॅल्यू, ठीक आहे. शेअरची काय झाली ही पेड अप व्हॅल्यू, 8 रुपये काय झाली शेअरची पेड अप व्हॅल्यू, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो की पार्टली पेड अप पण म्हणतो, ठीक आहे. म्हणजे काय की पूर्ण शेअरची ही काय झाली 10 रुपये ही पूर्ण व्हॅल्यू झाली, ठीक आहे. पण कंपनीने काय केलं की अर्धेच पैसे आत्ता मागितले आपल्याला, ठीक आहे. तर अर्धे पैसे किंवा मग काही थोडे पैसे आणि थोडेसे राहू दिले, ठीक आहे, ते नंतर द्या म्हणाले, ठीक आहे. तर हे जे 8 रुपये आहे याला काय म्हणतो आपण पेड अप व्हॅल्यू, तसंच आपण काय म्हणतो याला पार्टली पेड अप पण म्हणतो, ठीक आहे. तर आता लक्षात आलं की फेस व्हॅल्यू आणि पेड अप व्हॅल्यू म्हणजे काय, ठीक आहे. तर आता बघू की जेव्हा पण कंपनी काय करते, कंपनीला इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये जावं लागतं, ठीक आहे. तर सर्वात पहिले कंपनी काय करते की कंपनी जाते कोर्टाकडे, ठीक आहे. कोर्टाकडे जाते आणि म्हणते की आमच्या कंपनीची जी कंडिशन आहे ती बरोबर नाही आहे, आम्हाला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आमच्या कंपनीचं करायचं आहे, ठीक आहे. तर कंपनी म्हणते जर तुमच्याजवळ चांगली स्कीम असेल, ठीक आहे, तुमच्याजवळ जर चांगली स्कीम असेल इंटरनल रिकन्स्ट्रक्शनची तर ती तुम्ही आम्हाला दाखवा, आम्ही ती मंजूर करू आणि नंतर मग तुम्ही काय करू शकाल, तुमच्या कंपनीचं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करू शकाल. म्हणजेच काय की तुमच्या बॅलन्स शीटमध्ये चेंजेस करू शकाल, ठीक आहे. तर आता काय म्हटलं आपलं काय आहे पहिली मेथड, रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल, ठीक आहे. तर जेव्हा पण कंपनीला त्यांचे शेअर कॅपिटल रिड्यूस करायचे असतात, ठीक आहे, कंपनी या 2 पद्धतीचा वापर करून काय करते त्याचा जो शेअर कॅपिटल आहे तो रिड्यूस करते, ठीक आहे. तर पहिली मेथड बघू आपण ओनली पेड अप व्हॅल्यू, ठीक आहे. तर इकडे बघा, समजा आता 1,000 शेअर्स, सॉरी 10,000 शेअर्स आहे ॲट द रेट ऑफ 10 इच, म्हणजे काय की 10,000 शेअर आहे प्रत्येकी 10 रुपये, ठीक आहे. काय झाली याची व्हॅल्यू काय झाली, 1 लाख, ठीक आहे. किती झाली, 1 लाख, ठीक आहे. तर हे काय झाले, हे फुल्ली पेड अप, ठीक आहे. हे काय झाली फुल्ली पेड अप अमाऊंट, ठीक आहे. तर कंपनीला काय करायचं आहे की हे जे 1 लाखाचे शेअर्स आहे याला काय करायचं आहे, 80,000 आणायचं, ठीक आहे. 80,000 आणायचं आहे, ठीक आहे. तर कंपनी काय करते की शेअर्सची जी अमाऊंट आहे म्हणजे शेअरची जी क्वांटिटी आहे ती काय करते, ती सेम ठेवते, ठीक आहे. पण जी आता ही 10 रुपये काय आहे शेअरची फेस व्हॅल्यू आहे, ठीक आहे. शेअरची 10 रुपये काय आहे ही फेस व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तर फेस व्हॅल्यू जी आहे शेअर्सची ती पण काय करते कंपनी तशीच ठेवते, ठीक आहे. आणि काय करते की शेअर्स जे आहे ते 8 रुपयाचे करते, ठीक आहे. फेस व्हॅल्यूमध्ये चेंज नाही करत पण त्याच्या पेड अप व्हॅल्यूमध्ये काय करते, चेंज करते, ठीक आहे. कंपनी काय करते त्याच्या पेड अप व्हॅल्यूमध्ये चेंजेस करून काय करेल की शेअर्स जे आहे शेअरची जी शेअर कॅपिटल जी आहे ते काय करते, कमी करते, ठीक आहे. फेस व्हॅल्यूमध्ये चेंज नाही करत, ठीक आहे. ते काय 10 रुपयाचे होते आधी, प्रत्येकी 10 रुपये होते, तर ते आता पण काय करेल प्रत्येकी 10 रुपयेच राहणार, ठीक आहे. फक्त त्याची जी पेड अप व्हॅल्यू जी आहे जी आधी फुल्ली पेड अप होते जे 10 10 होते, ठीक आहे, त्याला काय करेल आता कंपनी 8 रुपये करेल, ठीक आहे. ते काय करेल, शेअर होल्डर्सची मीटिंग बोलवेल,
शेअर होल्डर्सला म्हणतील, कंपनी रिक्वेस्ट करेल की तुम्ही जे फुल्ली पेड केले आहे शेअर्सच्या अगेन्स्टमध्ये, जे पूर्ण अमाऊंट तुम्ही पे केली आहे, ठीक आहे, त्याच्यातले जे 2 रुपये आहे, तुम्ही 10 रुपये प्रति शेअर्स काय केला आहे पे केला आहे 10,000 शेअर्सला, सॉरी, ठीक आहे, तर त्याच्यातले काय की 2 रुपये तुम्ही कमी करा, म्हणजे काय की ते तुम्ही तुम्हाला तो लॉस बेअर करावा लागेल, ठीक आहे, कारण काय की आपली कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे, हो की नाही, तर आपल्याला तिला जर वाचवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या बॅलन्स शीटमधले लॉसेस कमी करायचे आहे, ठीक आहे, तर ते लॉसेस कमी करण्यासाठी आपल्याला कुठनं तरी काय करावं लागेल, अमाऊंट जमवावं लागेल, ठीक आहे, तर तो अमाऊंट कुठनं जमा करता येईल आपल्याला, शेअर कॅपिटल रिड्यूस करून, ठीक आहे, तर कंपनी रिक्वेस्ट करते त्यांच्या शेअर होल्डर्सला की तुम्ही जे फुल्ली पेड केले आहे त्याच्यातले 2 रुपये तुम्ही लॉस बेअर करा, आणि हे जे 8 रुपये आहे हे तुमची काय राहील, पेड अप व्हॅल्यू राहील शेअर्सची, ठीक आहे, आणि जो शेअर कॅपिटल आहे तो आपण काय करू, 1 लाखाच्या ऐवजी 80,000 करू, ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात ओनली पेड अप व्हॅल्यूचं, तर आता बघूया आपण बोथ फेस व्हॅल्यू अँड पेड अप व्हॅल्यू, ठीक आहे, तर बघा आता इथे काय की शेअर्सची जी क्वांटिटी आहे ती किती आहे, 10,000 ॲट द रेट ऑफ 10 इच, ठीक आहे, किती झाले, 1 लाख, ठीक आहे, हे काय झाले फुल्ली पेड, ठीक आहे, फुल्ली पेड अप व्हॅल्यू, ठीक आहे, तर यामध्ये जेव्हा बोथ फेस व्हॅल्यू आणि पेड अप व्हॅल्यू जेव्हा काय करतो आपण रिड्यूस करतो, तर यामध्ये काय करते कंपनी की शेअर क्वांटिटी जी आहे त्याच्यात चेंजेस न करता, शेअर क्वांटिटीमध्ये चेंजेस न करता फक्त काय करते की कंपनी सरळ सरळ फुल्ली पेडअप शेअर्स जे आहे ते त्याची व्हॅल्यूज काय करते कमी करून टाकते, ठीक आहे, म्हणजे 8 रुपये करते त्याची, आता काय झालं की पहिले जी 10 रुपीज फेस व्हॅल्यू होती शेअर्सची ती काय केली आता सरळ सरळ 8 रुपये, ठीक आहे, तर 80,000 शेअर्स हे पण काय होतील फुल्ली पेड अप व्हॅल्यू, ठीक आहे, फुल्ली पेड अप व्हॅल्यू होईल, ठीक आहे, कंपनी काय करते की शेअर क्वांटिटी मध्ये चेंजेस न करता त्याच्या फक्त काय करते व्हॅल्यू मध्ये काय करते चेंजेस करते, ठीक आहे, जे आधी 10 रुपीज होती फेस व्हॅल्यू ती आता काय करते कंपनी काय करेल 8 रुपये करून टाकेल, ठीक आहे, इथे पण काय होईल शेअर होल्डर्सला काय होईल लॉस होईल, ठीक आहे, 2 रुपये पर शेअर्सचा लॉस होईल, ठीक आहे, पण आता कंपनीला जर सर्वाईव्ह करायचं असेल तर शेअर होल्डर्सला काय आहे थोडासा लॉस काय करावा लागेल, सहन करावा लागेल, बेअर करावा लागेल, ठीक आहे, फक्त एक काय आहे की पेड अप ओनली आणि शेअर्स सॉरी फेस व्हॅल्यू अँड पेड अप बोथ, ठीक आहे, याच्यामध्ये एवढाच फरक आहे की इथे काय होईल याच्यामध्ये शेअर होल्डर्सला काही पण पे नाही करावं लागेल नंतर, ठीक आहे, नो पेमेंट, ठीक आहे, याच्यामध्ये काय करावं लागेल की शेअर होल्डर्सला काय करावं लागेल पेमेंट काहीच नाही करावं लागेल, कारण काय की फुल्ली पेड अप मध्येच काय करताय कन्वर्ट करताय, ठीक आहे, फक्त काय की त्याची फेस व्हॅल्यू चेंज करत आहे, ठीक आहे, पण इथे जे आहे पेड अप व्हॅल्यू मध्ये इथे काय आहे की फेस व्हॅल्यू चेंज नाही केली आहे फक्त त्याची पेड अप व्हॅल्यू चेंज केली आहे शेअर्सची, ठीक आहे, तर हे जे उरलेले 2 रुपये जे आहे, उरलेले जे 2 रुपये आहे हे काय करायला लागेल शेअर होल्डर्सला नंतर पेमेंट कधीतरी नंतर मग काय करेल कंपनी शेअर होल्डर्स करणार ना मागेल, ठीक आहे, तर हा एवढा डिफरन्स आहे या दोनमध्ये, ठीक आहे.
तर नेक्स्ट मेथड आहे अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल. ठीक आहे का? अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल. ठीक आहे, तर अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल म्हणजे काय, की शेअर कॅपिटल म्हणजे काय, की कंपनीच्या भागभांडवलामध्ये बदल करणे. ठीक आहे, तर कंपनीच्या भागभांडवलामध्ये बदल करणे. ठीक आहे, तर यासाठी तीन पद्धती आहेत. ठीक आहे, पहिली आहे कंसोलिडेशन, कंसोलिडेशन ऑफ शेयर कैपिटल. ठीक है, म्हणजेच काय की भाग भांडवलाचे एकत्रीकरण करणे. ठीक है, नंतर आहे सब डिविजन ऑफ शेयर कैपिटल. ठीक है, म्हणजे काय, तर मोठ्या रकमांच्या भागांचे लहान भागांमध्ये त्याला रूपांतर करणे. ठीक है, काय, लहान भागांमध्ये त्याला डिवाइड करणे. तसंच तिसरा आहे कन्वर्जन ऑफ शेयर्स इनटू स्टॉक्स. ठीक है, म्हणजे काय की भागांचे स्कंदांमध्ये रूपांतर करणे. ठीक है, तर आता आपण बघू अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल बाय कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स. ठीक है, तर बघा कन्सॉलिडेशन ऑफ शेअर कॅपिटल म्हणजे काय, की शेअर जे आहे, भागभांडवल जे आहे, त्यांना एकत्र करणे. ठीक आहे, आता बघा, समजा आपल्याजवळ आहे 10,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ 10 इच. ठीक आहे, परत 10,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ 8 इच, 10,000 शेअर्स, आणि 5 रुपीज इच. ठीक आहे, असे तीन प्रकारचे वेगवेगळ्या किमतीचे काय आपल्याजवळ शेअर्स आहे. ठीक आहे, तर आता काय की हे जे आहे शेअर्स, म्हणजे हे काय, तीन 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 प्रकारचे वेगवेगळे शेअर्स आहे. ठीक आहे, तर यांना एकत्र करणे. ठीक आहे, यांना एकत्र करणे म्हणजे काय, की सरळ सरळ 30,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ 7 इच. ठीक आहे, म्हणजे काय की हे आता 10,000 शेअर्स 10 रुपयाचे. ठीक आहे, 10,000 शेअर्स 8 रुपये इच, म्हणजे प्रत्येकी 8 रुपये, 10,000 शेअर प्रत्येकी 5 रुपये. ठीक आहे, हे जे असे विस्कटलेले शेअर्स आहे, म्हणजे वेगवेगळ्या किमतीचे शेअर्स आहे. ठीक आहे, यांना एका व्हॅल्यूचं करणे. ठीक आहे, यांना एकत्र करणे म्हणजे काय, की कन्सोलिडेशन ऑफ शेअर कॅपिटल. ठीक आहे, आलं लक्षात? तर नंतर आहे सब डिव्हिजन ऑफ शेअर कॅपिटल, म्हणजे अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल बाय सब डिव्हिजन ऑफ शेअर कॅपिटल. ठीक आहे, म्हणजेच काय की मोठ्या भागभांडवलाचे लहान भागभांडवलामध्ये रूपांतर करणे. ठीक आहे, जसं आपण म्हटलं कन्सोलिडेशन ऑफ शेअर, म्हणजे काय की हे जे छोटे छोटे पार्ट्स होते, हे जे छोटे छोटे शेअर्स होते. ठीक आहे, वेगवेगळे शेअर्स होते 10,000 हजाराचे, याला आपण काय केलं, सरळ 30,000 शेअर केलं. ठीक आहे, याला एकत्र केलं. ठीक आहे, तसंच बिलकुल याच्या उलट, कन्सोलिडेशन ऑफ शेअरच्या बिलकुल उलट सब डिव्हिजन ऑफ शेअर होतं. ठीक आहे, म्हणजे काय
की 30,000 शेअर्स आहेत त्यांना काय करणे, वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं लहान लहान भागांमध्ये काय करणे, रूपांतर करणे. ठीक आहे, म्हणजे काय की सब डिव्हिजन ऑफ शेअर कॅपिटल. ठीक आहे, आलं लक्षात. तर नंतर आहे कन्वर्जन ऑफ शेअर्स इंटू स्टॉक. ठीक आहे, म्हणजेच काय की भागांचा स्कंदांमध्ये रूपांतर करणे. ठीक आहे, तर शेअर म्हणजे काय की सिंगल युनिट ऑफ कॅपिटल, म्हणजे काय की भांडवलाचा एक फक्त युनिट. ठीक आहे, आणि स्टॉक म्हणजे काय की कलेक्शन ऑफ शेअर्स. कलेक्शन ऑफ शेअर्स म्हणजे काय की स्टॉक. ठीक आहे, तर शेअर्सचं स्टॉकमध्ये रूपांतर करणे. ठीक आहे, याच्याने पण काय करू शकतो आपण, शेअर कॅपिटलमध्ये बदल करू शकतो. ठीक आहे, तर नंतर आहे थर्ड रिडक्शन ऑफ क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर्स एंड क्रेडिटर्स अलॉन्ग विथ शेअर कॅपिटल. ठीक आहे, म्हणजेच काय की शेअर कॅपिटल सोबतच, भाग भांडवलासोबतच जे डिबेंचर होल्डर्स आहे, आपले जे कर्ज रोखेदार आणि धनको आहे म्हणजे क्रेडिटर्स, यांच्या पण क्लेममध्ये, म्हणजे यांच्याकडून जो पैसा आपण घेतला आहे, जे लोन आपण घेतलं आहे, त्याच्यातही कपात करणे. ठीक आहे, या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आपल्या कंपनीचं आपल्या बॅलन्स शीटमध्ये करू शकतो. ठीक आहे, तर हे कसं काय होईल की डिबेंचर होल्डर्स आहे, क्रेडिटर्स आहे, यांच्याकडून तर आपण लोन घेतला आहे. आता लोन घेतला आहे तर आपल्याला पूर्ण पे करणं आहेच, हो की नाही. तर जेव्हा पण कंपनी इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जाते, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये जाते, तेव्हा कंपनी काय करते की जसं कंपनीनी शेअर होल्डर्सला म्हटलं की तुमचा जो शेअर आहे, तुम्ही जो शेअर आहे, ज्या किमतीला शेअर्स तुम्ही घेतले आहे, त्या शेअरची किंमत आम्ही काय करतोय, कमी करतोय. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला काय थोडासा लॉस काय करावा लागेल, बेअर करावा लागेल, सहन करावा लागेल तुम्हाला काही लॉस. तसंच कंपनी काय करते की क्रेडिटर्सला आणि डिबेंचर होल्डर्सला पण काय करते, रिक्वेस्ट करते की तुमचं जे लोन आहे आमच्यावर, ठीक आहे, तुमचं जे लोन आहे आमच्यावर ते काय करा, ते थोडं कमी करा तुम्ही. ठीक आहे, समजा आता आपल्या कंपनीवर आहे 10 लाखांचं लोन आहे. ठीक आहे, तर कंपनीने काय केलं की क्रेडिटर्सला बोलवलं. ठीक आहे, क्रेडिटर्स आणि डिबेंचर होल्डर्सला बोलवलं. ठीक आहे, त्यांना काय म्हटलं की बघा, आता आपली कंपनी जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे, कंपनी काही सर्व्हाइव्ह करू शकत नाही, तर आमच्याजवळ एक उपाय आहे ज्याच्याने कंपनी काय करू शकते की थोडी बेटर कंडिशनमध्ये येऊ शकते किंवा मग सर्व्हाइव्ह करू शकते. ठीक आहे, तर त्यांनी म्हटलं की कोणती स्कीम आहे बा, तर आपल्या कंपनीने काय सांगितलं की आम्ही काय करतोय की इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करायचा विचार करतोय. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडासा लॉस बिअर करावा लागेल बा. ठीक आहे, म्हणजे काय की याच्यामध्ये काय की आम्हाला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, तर कशी, तर हे जे तुमचं 10 लाखाचं लोन आहे आमच्या कंपनीवर, ठीक आहे, याला काय करा तुम्ही, याला कमी करून तुम्ही 5 लाखावर आणा. ठीक आहे, आम्ही काय करू की तुम्हाला 5 लाखच पे करू. ठीक आहे, जे उरलेले 5 लाख आहे
ठीक आहे, ते तुम्ही सोडून द्या. ठीक आहे, आम्ही तुम्हाला पूर्ण 10 लाख तर पे नाही करू शकत, आम्ही तुम्हाला 5 लाख पे करू शकतो, पण जे 5 लाख आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, सोडावं लागेल. ठीक आहे, तर डिबेंचर होल्डर्स आणि क्रेडिटर्स काय म्हणाले, काय नाही बा, आम्ही कसं काय करू, आम्ही 5 लाखाचं आमचं नुकसान का बरं करू. ठीक आहे, तर कंपनी काय म्हणेल की असू द्या बा, जाऊ द्या, आम्ही कंपनीज बंद करतो. ठीक आहे, म्हणजे काय होईल की मग त्यांचं जे 5 लाख त्यांना भेटून राहिले ते पण नाही भेटणार, हो की नाही, त्यांचं काय होईल, पूर्ण 10 लाखाचं लॉस होईल. म्हणून मग क्रेडिटर्स पण काय करतात की ते पण सपोर्ट करतात. ठीक आहे, ते पण तयार होतात की ठीक आहे बा, आम्ही काय करू की आमचं जे 10 लाखाचं लोन आहे त्याला आम्ही काय करू, 5 लाख करू. ठीक आहे, पण आमची एक काय आहे, कंडिशन आहे. ठीक आहे, काय आहे कंडिशन आहे. ठीक आहे, तर कसली कंडिशन बा, तर जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे, ठीक आहे, ते आम्हाला काय करावं लागेल, ते आम्हाला वाढवून पाहिजे. आधी किती होतं रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट होतं 10%. ठीक आहे, तर आता आम्हाला ते रेट ऑफ इंटरेस्ट पाहिजे 15%. ठीक आहे, तेव्हाच काय करू आम्ही की जे आमचं 5 लाख आहे तो आम्ही काय करू, सोडू. ठीक आहे, तर कंपनी काय म्हणेल, ठीक आहे बा, तुम्ही जर 5 लाख सोडायला तयार असेल तर आम्ही पण रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा वाढवायला तयार आहो. ठीक आहे, तर या पद्धतीने सुद्धा काय होते की इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करताना आपल्याला मदत होते. ठीक आहे, आलं लक्षात, तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या या तिन्ही मेथड्स तुम्हाला लक्षात आलेल्या असेल. ठीक आहे, की आपण कशा कशा पद्धतीने इंटरनल रिकन्स्ट्रक्शन या मेथडचा वापर करून आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावर जर्नल एंट्रीज बघूया. ठीक आहे, थँक्यू.